अजित दादांकडनं जे युवांबद्दलचं उत्तर आलं एक तर आश्चर्यजनक आहे आणि त्याचा निषेध मी करतो। आणि सरकारकडे आल्यानंतर सरकारने त्यांना संधी देणं, आर्थिक मदत करणं ही सरकारची जबाबदारी आहे। पीएचडी म्हणून काहीच होत नाही असं बोलणं हे योग्य नाही। अनेक विद्यार्थी आहेत त्यांच्या अनुभवाचा प्रश्न काल विलंब शिल होता, अजित पवार यांचं उत्तर होतं की असे काय दिवे लावतात हे पीएचडी अनेक विद्यार्थी। अजित दादांकडनं जे युवांबद्दलचं उत्तर आलं एक तर आश्चर्यजनक आहे आणि त्याचा निषेध मी करतो। ही जी मुलं आहेत ते गरिबाची मुलं आहेत, त्यांना स्वतः परवडत नाही म्हणून ते सरकारकडे येतात आणि सरकारकडे आल्यानंतर सरकारने त्यांना संधी देणं, आर्थिक मदत करणं ही सरकारची जबाबदारी आहे। पीएचडी म्हणून काहीच होत नाही असं बोलणं हे योग्य नाही। त्यामुळे एवढ्या मोठ्या नेत्यांकडनं अशा पद्धतीने युवांच्या क्षमतेवर जर प्रश्न चिन्ह हे केलं असेल, निर्माण केलं असेल, तर हे योग्य नाही, त्याचा निषेध करतो। युवांना संधी देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे, ते पीएचडीवाले असू, स्पर्धा परीक्षावाले असू, नाही तर प्रायव्हेट कंपनीची इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यात जास्त आणू, तिथे काम करणारे इंजिनियर। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।